मुंबईतल्या नरीमन पॉइंट इथल्या बाळासाहेब भवन म्हणजे शिवसेनेचं मुंबई कार्यालय या ठिकाणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यालयात मोठी तयारी सुरू आहे. यात फुलांची सजावट करण्यात आली आहे, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, रांगोळी देखील काढण्यात येते आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन काशीकर यांनी. शिवसेनेच्या वर्धापना दिवसांनिमित्त सगळीकडे जल्लत तयारी चाललेल्या आहे. शिवसेनेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्यातलाच दक्षिण विभागामध्ये बाळासाहेब भवनामध्ये ही तयारी चालू आहे. जर तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी ही तयारी केली जाते, ती म्हणजे फुलांची सजावट केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त इतर फुलांबरोबर ह्या इकडे रांगोळीही काढण्याचा प्रयास केला जातो आहे. पूर्णपणे आज वर्धापन दिवस हा अतिशय प्रामुख्याने मोठा मानला जातो शिवसेनेसाठी, कारण की हा विचारांचा आहे का वारसाचा आहे हाच एक प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य लोकांना. त्याचसाठी म्हणून ह्या वर्धापन दिवशी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीत तयारी करायला सुरू केलेली आहे. त्यातलाच का एक भाग म्हणजे ह्या इकडे जो बाळासाहेब भवनामध्ये जी तयारी चालू आहे त्याच्यातली ही रांगोळी आपण हिच्याशीच जाणून घेऊया. तू ही रांगोळी कशी काढतेस, याच्यातलं प्रामुख्याने ही रांगोळी काढायला कोणी सांगितलेली आहे का, ज्याच्यामध्ये स्वस्तिक काढलेला आहे आणि ह्याच रांगोळी किती बाय कितीची आहे? ही रांगोळी साधारण 4 फूट बाय 4 फूटची आहे आणि आपण कोणत्याही शुभ कार्याच्या आधी एक शुभचिन्ह काढतो आणि एक हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून ओम स्वस्तिक वगैरे ह्या साईन स्पेसिफिकली त्यात वापरले आहेत. आणि ही संस्कार भारती रांगोळी आहे जी प्रामुख्याने महाराष्ट्राची ओळख आहे. संस्कार भारतीची रांगोळी, ती संस्कार भारतीची रांगोळी मी काढते आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघाल तर सगळे असे फ्रेश कलर आहेत जे आपण शुभ दिन साजरा करताना वापरतो. स्पेसिफिकली रेड आहे, ऑरेंज आहे, ब्ल्यू कलर आपण चैतन्य म्हणून वापरतो. सो हे सगळे रंग संस्कार भारतीच्या रांगोळ्यामध्ये वापरून आपण कोणताही सण साजरा करायच्या आधी एक शुभचिन्ह म्हणून काढतो. नक्कीच का ही सांगत होती की हिनी रांगोळी एका विशिष्ट पद्धतीत काढलेली आहे ज्याच्यामध्ये ही संस्कार भारतीची एक रांगोळी आहे आणि ही संस्कार भारतीची रांगोळी ह्या इकडे एक चिन्ह हिंदुत्वाचं चिन्ह हे दाखवत आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वस्तिक काढून हे दाखवण्यात आलेले आहे. तर ह्या ठिकाणी जर बघाल तर ह्या इकडचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख शिंदे गटातले ते आहेत. आज विभागामध्ये कशा पद्धतीत तयारी राहणार आहे दक्षिण मुंबईमध्ये आणि काय तुम्हाला आदेश देण्यात आलेले आहे, आदेश आहे का संदेश आहे? आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तेव्हा हा साजरा करायला आदेशाची गरजच नसते. शिवसैनिक हा स्वतःहून मनापण उत्स्फूर्तपणे हा साजरा करत असतो. आपल्या संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये आज जल्लोषाने हा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. त्यात बाळासाहेब भवन हे आमच्या विभागात असल्यामुळे ह्याची सजावट आणि ही रांगोळीची सजावट आहे, फुलांची सजावट आहे. काल रात्री आम्ही संपूर्ण रोषणाई करून घेतली. ही जबाबदारी आमची असल्यामुळे पक्षाचं काम दिलेलं आहे, पक्षाने जे सांगितलं आहे ते करायचं काम आमचं आहे. नक्कीच का हे होते शिंदे गटातील शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप नाईक जे सांगत होते की आता आम्हाला फरक पडत नाही, आमची जी लढाई आहे ती विचाराची आहे. म्हणून जरी दोन ठिकाणी वर्धापन दिन साजरे जरी होत असेल तरीही आमची ही विचाराची लढाई असल्याकारणाने ही आम्ही लढतच राहू. कॅमेरापर्सन रमेश माडीसह चेतन काशीकर, न्यूज 8 महाराष्ट्र गोवा, मुंबई. तर शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. 57व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून तयारी करण्यात येते. ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहात हा वर्धापन दिन साजरा केला जाईल तर शिंदे गटाकडून गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तयारी करण्यात येते. राज्यभरातून आज कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि या वर्धापन दिनामध्ये ते सहभागी होत आहेत. वर्धापन दिनचं सेलिब्रेशन केलं जात आहे पण यंदाचा वर्धापन दिन हा वेगळा आहे कारण पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या पक्षाचा वर्धापन दिन वेगवेगळ्या गटांकडून साजरा होतोय. त्यामध्ये एकीकडे शिंदेगड साजरा करतोय तर दुसरीकडे ठाकरे गट हा वर्धापन दिन साजरा करतोय. Now